चांदोली आणि कोयना धरण पांढर क्षेत्रात पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते काल रात्री पस्तीस फूट असणारी पाण्याची पातळी आज एकोणचाळीस फुटांपर्यंत जाऊन पोहोचली आहे सांगलीतील आयुर्वेन पुलाजवळ आज पाण्याची पातळी ही एकोणचाळीस फूट झाली आहे इशारा पातळी ही चाळीस फूट असून धोका पातळी पंचेचाळीस फूट आहे सांगलीतील दत्तनगर सूर्यवंशी प्लॉट कर्नाळ रोडवर पाणी आलं असून सूर्यवंशी प्लॉटमधील अनेक घरांमध्ये पाणी घुसले या परिसरातील सुमारे दोनशे नागरिकांचा स्थलांतर करण्यात आलंय पाण्याची पातळी वाढताच पूर पट्ट्यातील नागरिकांनी स्वतःहून स्थलांतर करण्यास सुरुवात केली प्रशा आहे प्रशासनाचे मागील वर्षाच्या पुराचा अनुभव लक्षात घेता एनडीआरएफच्या आणखी दोन तुकड्या मागवल्या आहेत कोयनेतून संध्याकाळी छप्पन्न हजार चारशे एकतीस तर चांदोलीतून बारा हजार दोनशे चौसष्ट क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत असल्याने सांगलीमध्ये पूर सदृश परिस्थिती नदीवरील पूल ही पाण्याखाली गेलाय मात्र आणि पाणी हो शिवाय अलमट्टी धरणातून अडीच लाख क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आले आणि धोका टळण्याचे संकेत आहेत दरम्यान नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आलाय कोयना धरणा धरणा धरणातील अतिविसर्गामुळे सांगलीतील आयर्विंद कृष्णा नदीची पाण्याची पातळी सध्या अडतीस पॉईंट पाचवर पोचलेली आहे सूर्यवंशी प्लॉटमधील चाळीस घर गर, चाळीस घरातील लोकांना स्थलांतरित केलेलं आहे काकानगर आणि मगरमच्छ कॉलनीमधील लोकांना सूचना देण्यात आलेल्या आहे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे अग्निशमन काही खाजगी बोटी इथं तैनात केलेल्या आहेत पोलीस प्रशासनही इथे जोरदारपणे काम चे चे करत आहे विश्व सेवा फाउंडेशनचे इथे वीस कार्यकर्ते इथं सध्या काम करत आहेत